जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील पत्रकार बांधवांनी एकत्र येत गोविंद महाराज नगर येथील जिल्हा परिषद शाळेतील गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले। गरीब व गरजू विद्यार्थी हे शैक्षणिक साहित्य वाचून शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून या सर्व पत्रकार बांधवांनी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील आणि जामनेर नगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष महेंद्र बावेसकर यांच्या सहकार्याने सुमारे 100 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी केले आहे। याप्रसंगी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, जामनेर नगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष महेंद्र बावेसकर, सुनील इंगळे, अनिल शिरसाट, नितीन इंगळे, देविदास विस्पुते, किरण चौधरी, सागर लभाळे, बबलू शेख, इम्रान खान, सुनील सुरवाडे, मनोज दुबे, तसेच केंद्र प्रमुख संगीता पालवे, शाळेचे मुख्याध्यापक अनंत अरतकर, खेमराज नाईक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर पत्रकारांचं एक काम असतं की सत्यता लोकांसमोर आणायचं, पण त्याचबरोबर पत्रकारांचं एक अजून काम असतं की मग जे मागासवर्ग विद्यार्थी असतात किंवा समाजात जे मागे राहिलेले विद्यार्थी असतात त्यांना देखील थोडंसं प्रोत्साहन देतात, हे देखील आमचं काम आहे, हे समाजाचं काम आहे। तर तोच उद्देश घेऊन आपले काही पत्रकार बांधव पुढे आलेत, त्यांनी पुढाकार घेतला आणि साहित्याची अरेंजमेंट केली पूर्ण। गेल्या 8 दिवसापासून सगळे पत्रकार पडत आहेत, सामानाची पूर्ण अरेंजमेंट करतायत आणि या विद्यार्थ्यांचं भविष्य चांगलं घडवण्यासाठी त्यांनी कुठेतरी आपण पुढाकार घेतला। त्यातूनच हा एक प्रयत्न चांगला आहे आणि असाच प्रयत्न नक्कीच पुढे देखील आम्ही करत राहू अशी ग्वाही या निमित्ताने देतो। आणि पत्रकार संघाच्या वतीने, जामनेर पत्रकार संघाच्या वतीने हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामध्ये खरं तर प्रशासनाने देखील सहभाग घेतला, जामनेरचे जे वरिष्ठ नेते त्यांनी देखील सहभाग घेतला आणि त्यांच्याकडून देखील पुढे अशीच आम्हाला जे आहे ती काही ना काही करण्यास प्रोत्साहन दिले जातील असं त्यांच्याकडून आम्ही आश्वासन घेतो। खरं तर एवढंच प्रोत्साहन सांगतो आणि सर नक्कीच या पोरांना पुढे उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याकडूनही प्रयत्न होतील, पण आमच्याकडून जो खरेचा वाटा आम्ही करू शकतो तो नक्कीच करू अशी ग्वाही देतो। सर आज आनंद होतो आहे की एक सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचा विचार आज पत्रकारांनी या ठिकाणी केला आहे। आतापर्यंत लोकशाहीचा चौथा खांब म्हणून पत्रकारांची ओळख होती, तो आज असं बघायला मिळालं की सामाजिक रचनेतून सुद्धा सर्वसामान्यांचा चौथा खांब असं म्हणायला काय हरकत नाही, कारण पत्रकारांची जी मानसिकता आहे ती अगदी समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांकडे असेल, सामाजिक रचनेकडे असेल, म्हणजे ज्या पद्धतीने ते समीक्षण करत असतात, समीक्षक असतात ते एक प्रकारे, त्यातील त्यांनी ते हेरलं की आपण कुठेतरी समाजाचा एक घटक लागतो आणि आपण कुठेतरी आपलं देणं लागतं त्या माध्यमातून। आपण अनेक गोष्टींकरता पैसे एकत्र करतो, कोणी उत्सव साजरा करण्याकरता करतो, कोणी काही एखादं वर्धमान दिन साजरा करण्याकरता, पण असं न करता ह्या पैशांचा उपयोग अतिशय चांगल्या कामासाठी, म्हणजे जे वंचित लोक आहेत जरी शासनाने त्यांच्यासाठी व्यवस्था लावून ठेवलेली आहे तरी त्यांचं एक वेगळं आकर्षण निर्माण होण्यासाठी, त्या विद्यार्थ्यांना वेगळं आकर्षण येण्यासाठी, त्यांना त्या शैक्षणिक पात्रता त्यांच्यामध्ये निर्माण होण्यासाठी, त्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, या सगळ्या गोष्टींचा हेतू डोक्यामध्ये ठेवून एक चांगला विचार आजच्या काळामध्ये पत्रकारांच्या डोक्यात आला हे आज अभिमान। कारण आजकाल फक्त पत्रकार म्हटलं की राजकीय व्यवस्थेचाच एक भाग म्हणून
हा काय म्हटला तो काय म्हटला आणि मग आता उद्या काय घडणार, ताजी बातमी, ब्रेकिंग बातमी, याच्या व्यतिरिक्त पत्रकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आम जनतेचा नाही आहे. सगळे पत्रकार या ठिकाणी बसलेले आहेत, श्रोतेही पत्रकारच आहे, म्हणून काही गोष्टी बोलणं उचित आहे. कारण बाकीचे बाल्यवर्ग आहेत, त्यांना ते कळणार नाही. परंतु प्रत्येकाचा जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे पत्रकाराकडे, की बा काहीतरी एक वेगळी बातमी पत्रकार देत असतो, पत्रकाराचं एवढंच एक काम आहे की बा समाजातील काही घटना घडत असतात त्यांना त्याचं अवलोकन करायचं, त्यावर सत्य सत्य लिहायचं, सत्य मांडण्याचा प्रयत्न करायचा. पण आजकाल तर तेही पाहायला मिळत नाही, जिथं तराजू तिथं ते पाहायला मिळतं. पण तसं न करता आज त्याच्याही पलीकडचा वेगळा पत्रकार आज समाजाला दिसतोय आणि तो पत्रकार त्या पत्रकाराने आमची जागा घेण्याचा प्रयत्न केला. तो पत्रकार संघ, ते पत्रकार, त्यांनी आज समाजातील एक गरज ओळखून विद्यार्थ्यांना त्या शिक्षणाचं आकर्षण निर्माण व्हावं, आवड निर्माण व्हावं म्हणून या ठिकाणी आमचाही उत्साह वाढवला. आमच्याही कदाचित लक्षात राहत नाही कधी कधी की आपण काय केलं पाहिजे, परंतु काही ना कोणाचा अपमान न करतात, कोणाला जास्त काही न सांगतात, अगदी साध्या पद्धतीने जे त्यांचं देणं लागतं ते देण्याचा प्रयत्न. चार घरची भीक मागून असं नाही, अक्षरशः चार घरची भीक मागून एखाद्या गरजूला त्यांनी वस्तू तयार करून दिल्यात, या आवडीच्या वस्तू आणि तेही शैक्षणिक पद्धतीच्या वस्तू त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. हे सगळं पाहून, हे बघून आम्हाला खूप आनंद भरून आला, आमचा हृदय भरून आला, आनंद वाटला. असेच उपक्रम आपल्या असून हो, कदाचित आमच्यासारख्या झोपलेल्यांना त्याची जाग येऊ तुमच्या उपक्रमातून, आणि या उपक्रमाचा सगळ्यांनी खरोखर आनंद घेतला पाहिजे. मी तर म्हणेल या गोष्टीचं श्रेयही घेतलं पाहिजे भविष्यामध्ये, किंवा आम्ही करू, आम्ही केलं पाहिजे. आणि अशाच उपक्रम आपल्या माध्यमातून करावे असे अनेक प्रकारचे आमच्या नजरेतही नाही, दृष्टिक्षेपात नाही, ते काम आमच्याकडूनही तुम्ही लोकांनी करून घेतलं पाहिजे अशी मी आशा बाळगतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो, विद्यार्थ्यांना त्यांचं भविष्य आनंदित आहे. वास्तविक पाहता या विद्यार्थ्यांना काहीच कळत नाही, खूप लहान वर्ग आहे, परंतु कंपास पेटी काय आहे, पेटी काय आहे, जसं लहानपणी आपल्याला साधं खोडरबर जर हातात पडलं तर आनंद वाटायचा, आज ही कंपास पेटी आहे, सिस पेन्सिल आहे, वेगवेगळ्या रंगाचे रंग आहेत, रंगसंगती आहेत, वह्या आहेत, पुस्तकं आहेत. हे देण्याचा जो प्रयत्न आपल्या लोकांनी या ठिकाणी केला आहे, खरोखर स्तुत्य उपक्रम तुम्ही राबवला, त्याबद्दल तुम्हाला पुढील अजून असे उपक्रम राबवावे, आमच्याच वार्डात राबवावे अशी मी सूचना करतो. आणि वेळोवेळी आपण पुनश्च पुनश्च असे कार्यक्रम घ्यावे अशा मी शुभेच्छा देतो. आपल्या अजून पुढेही सत्कर्म करावे सगळ्या पत्रकारांच्या, आणि पत्रकारांना हेही सांगतो की सत्य मांडण्याचाही आम्ही जे लोक रात्रंदिवस काम करतोय तेही मांडण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा. कारण माननीय गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचं या ठिकाणी एक 4-5 दिवसापासून खूप मोठा उपक्रम चाललेला आहे. त्या माध्यमातून भाऊंनी पूर्ण शहरामध्ये नव्हे तर पूर्ण तालुक्यामध्ये फॉर्म छापलेत पूर्ण भाजपच्या किंवा जे गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्फत, आणि आमचे नामदेव नगरीच्या नगराध्यक्षा सातारे महाजन यांच्या मार्फत आम्ही तुम्हाला पत्रकार लोकांना शुभेच्छा देतो आणि विद्यार्थ्यांनाही पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो, धन्यवाद. परंतु त्यावेळेस मला असं काही फारसं मिळालं नाही, परंतु माझी इच्छा होती की जे गोरगरीब असतात त्यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून मी मागच्या 15 मेमध्ये मला केंद्रप्रमुखाचा चार्ज मिळाला आणि आमची एक मीटिंग झाली. आणि भाऊंच्या कानावरती फक्त त्या मीटिंगमध्ये मी साधा विषय मांडला की भाऊ इथं बसायला खोल्या नाही आहे, आणि तो शब्द नुसता भाऊंनी फक्त खोल्या नाही एवढा शब्द ऐकून तुळची प्रोसिजर लगेच सुरू केली आणि आपली जागा नावा नाही म्हणून खोल्या मिळत नाही हे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी लगेच ते फॉलो केलं आणि त्यांचं प्रोसिजर आपल्याला ते आपल्याला ते नक्की पूर्ण होते याचा मला प्रत्यय पण आला आणि विश्वास पण आहे. आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे भुकेल्याला अन्न देणं त्याचं फार महत्त्व असतं, जे अज्ञानी आहे त्यांना ज्ञान देणं त्याचं महत्त्व असतं. आणि तुम्ही पत्रकार बंधूंनी ते जाणलं की हे जे अज्ञानी आहेत यांना भूक पण आहे आणि त्यांना जर दिलं तर त्याचा फायदा होऊ शकतो, कारण भरलेल्या पोटाला जर का अन्न दिलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. आणि तुम्ही पत्रकार बंधूंनी ते जाणलं आणि त्याचं तुम्हाला खरीच पुण्य लाभेल, कारण अशा वस्तीमध्ये मुलांना मदत करणे हे तुम्हाला आता जाणवणार नाही पण जेव्हा तुम्ही मोठे व्हाल
किंवा तुम्ही म्हातारे व्हाल, तुम्हाला मुलांची जी तुम्हाला भावना पोहोचणार आहे तुमच्या आयुष्यभरासाठी कामात येणार. दुसरी गोष्ट बघून मी सांगते की इथं जे 22 मुलं आहेत ते विनाआधारचे, विनाआधारचे का आहेत तर त्यांचे जन्माचे दाखले नाही, कारण जन्माचे दाखले त्यांना मिळू शकत नाही. त्यांच्या आईची डिलिव्हरी घरी झालेली आहे, घरी डिलिव्हरी असल्यामुळे ती कुठंच नोंद झालेली नाही. आणि आम्हाला शासनाचा आठ असं काही तुम्ही जन्माचा दाखला आणत आता त्याच्यासाठी आम्ही काय प्रोसिजर करावी ही जर का एक नियमावली घातलेली नाही तर आम्ही कोणतेही कागदपत्र त्यांचे त्याचे जमा करायचे नाही. जमा आणि इथला जो एक शिक्षक उठणार आहे, कारण जर 22 मुलांच्या आधार कार्डाने तर इथला एक शिक्षक उरू शकतो. आणि मग एक शिक्षक गेल्यानंतर साहजिकच त्या मुलांवरती लक्ष ठेवणं साहजिकच कठीण जातं, त्यामुळे त्याचाही प्रयत्न करावा. आणि मी पत्रकार बंधू बंधूंचं खूप आभार मानते. आमच्या शिक्षण विभागामध्ये तुमचं खूप आभार मानतो. आपण म्हणतो की पंढरीची वारी आपली खरंच ज्ञानाची पंढरी म्हणून जामनेरला ओळखलं जातं. माझं शिक्षणसुद्धा न्यू इंग्लिश स्कूलमध्येच झालेलं आहे आणि आपण न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण झालेला व्यक्ती जामनेरमधला व्यक्ती जेव्हा मी बुलढाण्याला गेली तेव्हा त्यांना सुद्धा मानलं की तुमचे जे गुण असतात ते गुण परफेक्ट असतात. तुम्हाला जर इथं 50% असले तर तुम्ही कुठेही गेले तरी तुमच्या 50%च्या खाली विद्यार्थी येऊ शकत नाही एवढी आपली गुणांकनावर सुद्धा लोकांनी मोहर लावलेली आहे. म्हणजे आपल्याकडे कॉफी वगैरे हा प्रकार चालत नाही. आपण जे सत्य आहे ते समोर आणण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारचं आपलं जामनेर नगरीचं जे नाव आहे ते नाव लौकिक आपण वाढवूया. आणि जर समाजाची तुम्ही निर्णय बंधू खूप चांगल्या प्रकारे करू शकता आणि त्यांनी ते करावं त्यांचे सर्वांचे आभार दाखवले पाहिजे. या बातमीत बेस थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.